आणि अगदी सोपं आहे. मग सगळी दोन्ही हां अशी पिठलं आहेत ना ती एकत्र कर आणि मग हो एक्झ्युम करायची अगदी 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 हो. ए आई माझी स्पेलिंग करेक्ट आहे का ते बघ ना ग. हे बाबा जरा बाबांना सांग ना मी मधुमक्षी बोलते ती हां हां आणि त्याच्यानंतर ना मीठ घालायचं. हो आधीच घालायचं मी आई प्लीज बघ ना ग. ए मधु एक मिनिट हां अहो हिची स्पेलिंग घ्या ना जरा तुम्ही. अगं मी दाढी करतो ना दाढी करताना कशी काय बघणार. हो बघायला कोण सांगताय ती म्हणून टाकते तुम्ही ऐका तिकडे तर तिला सांगा ती करेक्ट कर. हां हां मग करून घ्यायचं. कोणाला मधुशी बोलते हो नाही तळली कडे घे आणि मग तेलात तो म्हणजे जास्त तेल खाणार. आज काय मधु मेनू वाटत बहिणीला तळतेस की काय. एक मिनिट मधु तुम्ही जी स्पेलिंग घ्या ना सांगते ते ऐकायला नाही होती तुम्हाला. अगं मी दाढी करतोय ना तुला कळत नाही का तुझ बघू. हो पण आरशात बघून दाढी करताय ना डोळे आणि हात तिची आहेत ना कान उघडे आहेत ना मग घ्या तिची स्पेलिंग ती म्हणून करते तिला करेक्ट करायला. सकाळ सकाळी कटकड आहे शांतपणे दाढी शिवा करू देत नाही सा तू. आई बाबा तुम्ही नंतर भांडणार ना अजून माझी स्पेलिंग व्हायची आहे. हां फार बडबड नको तुमची मला जमेल तेवढं करा कळलं ना. ए मधु मी नंतर करते म्हणलं बेसिक कळलं ना. हां मग तुला काय अडलं असं मला सांग. ओके ओके आणा इकडे बाई कामं कशी टाळावीत नाही ज्यांच्याकडून शिकाव. काय किती स्पेलिंग शिकवली तू हे काय बघू टीचरने शिक. ओ आरडाओ राहू दे बघू आणा इकडे झाली दाढी झाली. हो दूध घे मला जरा आंघोळ करून घेतो. अभ्यास करते ना करेक्ट बापावर गेलीस. हा थँक्यू गुड व्हेरी गुड.